नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बरेच लोक दररोज दोनदा देवाची पूजा करतात आणि उपासना करतात परंतु त्यांची उपासना करण्याचा फायदा त्यांना मिळत नाही जर आपणासही हे जाणवत असेल तर असे झाले तर असे समजा की पूजा करताना आपण मोठी चूक करीत आहात ज्यामुळे तुमची उपासना देवापर्यंत पोचत नाही मित्रांनो पूजा करण्याआधी संकल्प करणे गरजेचे आहे संकल्प न करता केलेली उपासना यशस्वी ठरत नाही आणि देवाची कृपा लाभत नाही म्हणून जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा पूजेच्या आधी संकल्प करा पूजा करत असताना आपण देवाचे स्मरण करतो आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतो धर्मग्रंथानुसार आपण जेव्हा एखादा संकल्प घेतो तेव्हा आपण आपल्या मनात जे विचार करतो ते पूर्ण होतात म्हणून कोणतीही पूजा संकल्प घेण्याबरोबरच सुरू केली पाहिजे संकल्प घेण्यासाठी आपल्याला पाणी तांदूळ आणि फुलांची आवश्यकता असते सर्वप्रथम उजव्या हाताच्या उंजळीत पाणी फुले आणि काही तांदूळ घ्यावे समोर तामण किंवा ताटली ठेवावी पाणी भरून पुढील प्रमाणे देवाला आवाहन करावे मी स्वतःचे नाव घेऊन अमुक ठिकाणी राहणारा स्वतःचे ठिकाण गोत्र इत्यादी बोलून देव तुला आवाहन करतो आहे की आजपासून तुझ्या नावाचा तुम्ही जो जप करणार आहात ते नाव बोलावे अखंड जप करणार आहे कार्यसिद्धीच नेण्यास तू समर्थ आहेसच या प्रवासात यत्किंचितही माझं मन दोलायमान करू नको आणि माझ्या पाठीशी कायम उभा राहा असा संकल्प करावा हा संकल्प तुम्ही तुमच्या शब्दातही मांडू शकता संकल्प बोलल्यानंतर फुले तांदूळ आणि पाणी जमिनीवर सोडावे आता जमिनीला स्पर्श करून आपले हात तुमच्या कपाळावर ठेवावे त्यानंतर गणपतीचे नाव घेऊन आपली पूजा सुरू करावी कोणत्याही प्रकारची पूजा करताना आपल्या इष्टदेवताचे स्मरण करावे आणि त्याची उपासना देखील जरूर करावी पूजा करत असताना प्रथम इष्टदेवताचे नाव घ्यावे इष्टदेवाची उपासना केल्यानंतरच इतर देवतांची उपासना सुरू करावी पूजा करताना नेहमी प्रथम दिवा लावावा दिवा न लावता केलेली उपासना यशस्वी होत नाही पूजेच्या वेळी नेहमीच ताजी आणि स्वच्छ फुले वापरावी पुष्कळ लोक पूजा करताना वाळलेल्या फुलांचा वापर करतात जे चुकीचे आहे पूजा करताना नेहमी स्वच्छ आणि सुंदर फुलांचा आणि ताज्या फुलांचा वापर केला पाहिजे पूजा झाल्यानंतर आरती करावी आरती शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे म्हणून पूजा पूर्ण झाल्यानंतर आरती करावी तसेच आरतीच्या वेळी नेहमी उभे राहून उद्बत्ती दाखवावी मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा थँक्यू